या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, शाह साहेब, नड्डा साहेब व गडकरी साहेब यांना त्यांनी विश्वास दिला की या ठिकाणी गेले 18 महिने हेमंतने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे या दोन संयुक्त नेत्यांनी माझ्या पुन्हा एकदा विश्वास दाखवला. तो विश्वास मी या येणाऱ्या काळात सार्थक करून दाखवून आज या मतदारसंघाचे जे 2,80,000 मतदार आहेत त्या नागरिकांचा आशीर्वाद गेली 18 महिन्यात मिळवण्यात मी व माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही यशस्वी झालेलो आहोत. भाऊ, पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? माझ्या भारतीय पार्टीचे नेते, माझं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाई फडणवीस, त्याचबरोबर राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री पुण्यनगरीचे खासदार मुरले अण्णा मोहोळ या पक्षनेत्यांनी आमचे केंद्रीय नेते आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, शाह साहेब, नड्डा साहेब व गडकरी साहेब यांना त्यांनी विश्वास दिला की या ठिकाणी गेले 18 महिने हेमंतने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे या दोन संयुक्त नेत्यांनी माझ्या पुन्हा एकदा विश्वास दाखवला. तो विश्वास मी या येणाऱ्या काळात सार्थक करून दाखवून पुन्हा एकदा हेमंत रसने विरुद्ध दंगेकराची लढत रंगणार आहे. विजयाचं काय गणित आहे का यंदा? आज या मतदारसंघाचे जे 2,80,000 मतदार आहेत त्या नागरिकांचा आशीर्वाद गेली 18 महिन्यात मिळवण्यात मी व माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्या मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन यावेळेस पक्षनेत्यांनी दाखवलेला विश्वास आम्ही नक्की सार्थ ठरवू आणि यावेळेस विजय नक्की होईल असा मला विश्वास. या मतदारसंघात अनेक जण इच्छुक होते, त्यात शहराध्यक्षांचं पण नाव होतं, नाराज आहेत का किंवा काही संपर्क झाले का त्यांचा? नाही, या सगळ्यांशी आम्ही भेटत असतो. आज सकाळी सुद्धा आम्ही भेटलो. आज या ठिकाणी या आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या सगळ्यांना भेटणार आहेत. परंतु पक्षामध्ये एका जागेकरता लोकशाही प्रक्रिया आहे. अनेक जण इच्छुक असतात परंतु पक्षात संधी एकालाच मिळते. आज ती मला मिळालेली आहे आणि आज एकदा उमेदवारी मिळतपर्यंत ही स्पर्धा असते. उमेदवारीनंतर कमळ हाच आमचा उमेदवार असतो आणि त्या पद्धतीने सगळे काम करतील असा मला विश्वास आहे. बरं, यंदा अजित पवारांची पण ताकद तुमच्याबरोबर लाभलेली आहे, फायदा होईल का, फटका बसेल? अजितदादांच्या ताकद ही महाराष्ट्रात आहे. आज त्यांच्या ताकदीचा कसबा मतदारसंघामध्ये मला नक्की फायदा होईल. या त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर हे सुद्धा ह्या मतदारसंघात आहे, त्यांचा सुद्धा मला उपयोग होईल. आज एकनाथ शिंदे साहेब असतील, रामदासजी आठवले साहेब असतील, महायुतीत असणाऱ्या सर्व घटक पक्षांच्या ताकदीचा मला उपयोग होईल आणि विजयाकरता त्यांची मला मदत होईल. हिंदी हिंदी हिंदी.